राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख तब्बल 2 वर्षांनंतर आज नागपुरात येत आहेत आणि तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते उत्सुक आहेत। नागपुरातील बंगल्याची सजावट सुरू आहे, बंगल्यावरती लाइटिंग लावले जात आहे, पेंटिंगचं काम होतं, शिवाय त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची वर्दळ सुद्धा वाढली आहे। आज राष्ट्रवादीचे नागपुरामध्ये बाईक रॅली आहे, अनिल देशमुख नागपुरात येत आहेत आणि हाच आमच्यासाठी दिवाळी दसरा आहे अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। देशमुखांच्या स्वागताच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। 100 कोटीच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात गेलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज 21 महिन्यानंतर नागपुरात दाखल होणार आहेत आणि नागपुरात त्यांच्या स्वागतासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांनी अक्षरशः शहरभर जे आहेत ते होर्डिंग्स लावलेले आहेत। अनेक होर्डिंग्स जे आहेत ते लक्षवेधक आहे। काही होर्डिंग्स मध्ये साहेब तुम्हाला खोट्या गुन्ह्यात फसवले अशा पद्धतीचा मेसेज आहे, तर काही होर्डिंग्स मध्ये जे आहे ते तुम्ही कुठलाही अत्याचाराला झुकले नाही, संघर्ष योद्धा अशा प्रकारचे होर्डिंग्स जे आहेत ते एअरपोर्ट ते अनिल देशमुख यांचं निवासस्थान असलेल्या जीपीओ चौकापर्यंत जे आहे ते लावण्यात आलेलं आहे। सोबतच राष्ट्रवादीच्या झेंड्यांनी शहर जे आहे ते सजविण्यात आलेलं आहे। अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी जे आहे ते फुलांची सजावट केली जाते। 21 महिन्यानंतर जे आहे ते अनिल देशमुख नागपुरात येत आहे, उद्या शरद पवार देखील नागपुरात येत आहे। त्यामुळे अनिल देशमुख यांच्या या आगमनामुळे जे आहे ते राष्ट्रवादी जे आहे ते नागपूर आणि विदर्भातलं वातावरण जे आहे ते ढवळून काढण्याचा प्रयत्न करतं आगामी निवडणुकांच्या दृष्टीने, आणि त्यासाठी जे आहे ते नियोजन केलं जातं। अनिल देशमुख ज्यावेळी नागपुरात दाखल होतील त्यावेळी बाईक रॅली जी आहे ती मोठ्या प्रमाणात काढण्यात येणार आहे आणि सुरुवातीला ते नागपुरात दाखल झाल्यानंतर वर्धा रोडवरील साई मंदिरात साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहे। बाईक रॅली, पायदळ रॅली अशा मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते राष्ट्रवादीकडून करण्यात आलेलं आहे। एकंदरीत काय तर हा दिवस अनिल देशमुख 21 महिन्यानंतर परत येण्याचा हा जो दिवस आहे हा दिवस नागपूरकरांना दिवाळी दसरा प्रमाणे अनुभवता यावा हा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते शहरभरातलं वातावरण जे आहे ते राष्ट्रवादीमय करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्यासाठी शहरभरात विविध ठिकाणी लाइटिंग्स आणि फुलांची सजावट देखील केली जात आहे। वेळ जर्नालिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात शिंदे गटानं जोरदार आक्रमण केलंय। राष्ट्रवादीला ठाण्यात मोठं खिंडार पाडलंय। राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत। ठाण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाड आणि शिंदे गटामध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळेंसह माजी नगरसेविका राधाबाई जाधव, दिगंबर ठाकूर, वनिता घुंगरे, परिवहनचे माजी सदस्य संतोष पाटील, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक आणि माजी नगरसेवक संभाजी पंडित, युवा पदाधिकारी प्रशांत जाधवर, संदीप घोगरे आणि दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांच्या पत्नी सुलेखा चव्हाण या सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे।